नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी योगेश भास्कराव गायधनी, मुक्काम बोष्टपळसे, तालुका जिल्हा नाशिक. हा क्रिस्टल व्हाईट पेरूचा प्लॉट आहे. खरं तर माहिती मी पुढच्या प्लॉटची देणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. क्रिस्टल व्हाईटचं जे साधारणतः 150 झाडं आहे त्यांचं फोमिंग आपण केली होती आणि काही आता अशा प्रकारे पेरू आता चांगले चालू पण झालेले आहेत. त्याचे रेट पण आता साधारणतः 50+ रेट आता आपल्याला सगळ्यांना मिळणार आहेत इथून पुढे. जसं मी तुम्हाला भावाचं तुम्हाला मी सांगितलं होतं, मी याच्यानंतर भाव हा वाढतो. खरं नियोजन हा आपला जो आहे याच्यानंतरचा जो मेन आपला प्लॉट जो चालू होतो हा तैवान पिंकचा आपला जो प्लॉट आहे हा मेन प्लॉट आपला जो आहे साधारणतः 2.5 वर्षाला थोडेसे 2-3 महिने कमी आहेत, 2.5 वर्षाच्या आसपासची आपली ही बाग आहे. मी तुम्हाला याचं उन्हाळ्यातलं पण हार्वेस्टिंग आपण 5 मेला जे हार्वेस्टिंग केलं होतं तो हाच प्लॉट आहे आणि ह्याच प्लॉटमध्ये आपण हार्वेस्टिंग केलं होतं. याचं नियोजन पण मी तुम्हाला थोडंसं सांगतो आणि सध्याची कंडिशन पण तुम्हाला मी सांगतो की कशा प्रकारे आहे. आता जे काम चालू आहे सध्या बघा, मी तुम्हाला सांगतो पूर्ण पावसाळा आता चालू झालेला आहे, पण तुम्ही जर बघाल तर कुठेही काहीही थोडंही गवताची काडी तुम्हाला कुठं दिसणार नाही. अशी पूर्ण साफसफाई हे प्रत्येक वेळी माझं पूर्ण जे लक्ष म्हणण्यापेक्षा जे महत्त्वाचा कटाक्ष जो असतो तो पूर्ण हा साफसफाईवरती असतो. कारण की जेवढी व्यवस्थित साफसफाई राहील तेवढं वातावरण हे चांगलं राहतं, तेवढं बाकीचे रोग जे असतात ते कमी येतात. फक्त उन्हाळ्याच्या काळामध्ये दोघा म्हणजे झाडाला व्यवस्थित जर ज्यावेळेस आपण फ्रुटिंग कंडिशनमध्ये असतो किंवा ज्यावेळेस हार्वेस्टिंगच्या थोडंसं अगोदर असतो त्यावेळेस आपण मध्ये थोडंसं गवत असलं तर चालतं, कारण की त्याच्यामुळे उन्हाची तीव्रता कमी होते. हे फक्त उन्हाळ्यासाठी आपलं असतं, अदरवाईज आपलं सगळं साफसफाई ही असते. आता याचं नियोजन पण थोडक्यात मी सांगतो. आता हे साफसफाईचं काम म्हणजेच निंदण्याचं काम चालू आहे. एकदम चांगला असणे भुसभुशीत असा हा जो पूर्ण जे आहे बघा, खरी जी माती ना एकदम भुसभुशीत माती ही सगळी आपली अशा प्रकारे, म्हणजे हा बेड हा कडक जेव्हा होऊन जातो ना तर तेव्हा खरी मुळी चालत नाही आणि मग तो प्रॉब्लेम येतो. आताची आपली कंडिशन पण एकदम चांगली, म्हणजे साधारणतः 15-20 दिवसात आपण याचं फोमिंगला आपण चालू करणार आहे. तर मी तुम्हाला थोडंसं सांगत होतो की याचं जे नियोजन आपण जे केलं होतं की नियोजन खरं याची 5 ऑक्टोबरला आपण मेन छाटणी घेतली होती. जेव्हा पहिला बहार निघाला 5 ऑक्टोबर 2023 रोजी छाटणी घेतली. त्या छाटणीनंतर आपण जे पण काही फळं आले होते आपल्याला माहिती होतं ऑक्टोबरचा बहार हा बऱ्यापैकी उन्हामध्ये येतो आणि उन्हामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी परिस्थिती ही एकदम बिकट असते, कारण की रेट तर तुम्हाला जास्त मिळत नाही आणि सगळ्यात जास्त तुमची जो जी ताकद तुमची लागते त्या फळांना वाचवण्यासाठी, उन्हापासून वाचवून मग ते फळं तयार होणार, तुम्हाला साईज पण पाहिजे तशी मिळणार नाही आणि ह्या सगळ्या परिस्थितीतून जेव्हा फळ तुम्हाला तुमच्या हातात येतं तर तेव्हा रेट पण तुम्हाला चांगला मिळत नसतो. म्हणून मग मी त्या हिशोबाने काय केलं, 5 ऑक्टोबरची छाटणी आणि त्याच्यानुसार येणारं जे पीक होतं ते माझ्या हातात आपलं मेमध्ये एप्रिल आणि मेमध्ये ते मिळणार होतं ते पूर्ण उन्हामध्ये, आणि नंतर मला जर छाटणी केली असती मेमध्ये तर मग परिस्थिती अशी राहिली नसती, बरोबर. तर हा जो कालावधी आहे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल बरोबर आणि मेपर्यंत म्हणजे 7 महिने जवळपास आपले जातात. 7 महिने माझे पण गेले असते, मेमध्ये हार्वेस्टिंग चालू होती पण मग त्याच्या अगोदरच मी थोडंसं नियोजन असं केलं की फोमिंग करण्याच्या पहिलेच आपण ह्या झाडांना एक सॉफ्ट छाटणी घेतली होती, कारण की मला माहिती होती ती छाटणी फेब्रुवारीचा एंड म्हणजे साधारणतः 30 फेब्रुवारी ते 1 मार्च या 2 दिवसांमध्ये मी छाटणी सॉफ्ट छाटणी घेतली. आणि ह्या सॉफ्ट छाटणीचा फायदा असा होता, फायदा म्हणण्यापेक्षा एक माझा मी तुम्हाला म्हटलं जे नियोजन असं होतं की फेब्रुवारी मार्चच्या याच्यात घेतलेली छाटणी ही आपल्याला बरोबर श्रावण किंवा ह्या काळात जे आहे श्रावण झाला आता गणपती श्रावण त्याच्यानंतर नवरात्र ह्या काळात हे तुम्हाला उत्पादन मिळतं आणि ह्या काळात असणारं म्हणजे जून ते साधारणतः 1 नोव्हेंबरपर्यंतचं जे काही तुम्हाला उत्पादन मिळेल ते उत्पादन तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं रेट तुम्हाला मिळतो. आत्ताच रेट तुम्हाला मी सांगितलं साधारणतः 50 रुपये प्लस रेट हा चालू आहे. बऱ्याचशा व्यापाऱ्यांचे फोन येत आहे पण मार्केटमध्ये तसं काही अवेलेबल नाही आहे, बरोबर. म्हणून तुम्ही घेतलेली जी छाटणी आहे त्या छाटणीचं ह्या नियोजनानुसार, आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांचं असं म्हणणं होतं की ड्रॉपिंग वगैरे खूप होत असते, ड्रॉपिंग माझी झाली, ड्रॉपिंग होत नाही असं नाही बघा, काही ड्रॉपिंग ही होतच असते. ड्रॉपिंगला सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं टेम्परेचर आहे बघा, इथं ड्रॉपिंग ही झालेली आहे. पण सेटिंग जेव्हा तुमची चांगली असते साधारणतः याची सेटिंग 200-250 आसपास सेटिंग होती आपली, आणि त्याच्यातून बऱ्यापैकीची काही 50-60 जरी फळ ड्रॉप झाले तर ड्रॉप झाल्यानंतर तुम्हाला जी राहतात फळं ते फळं साधारणतः आत्ता 100+ म्हणजे साधारणतः 150 आसपास एका झाडावरती फळं आहेत.
150-200 फळं आहेत, त्याच्यातूनही थोडीफार ड्रॉपिंग झाली तर चांगलीच. जे मला नॅचरल थिनिंग करायचं होतं तर नॅचरल थिनिंगची गरज आता, जे मला स्वतः थिनिंग करायचं होतं ते नॅचरली थिनिंग होऊन जाणार आहे. तर ही थिनिंग झाल्यानंतर आता साधारणतः म्हणजे परिस्थिती कशी बघा, हे सगळे जे आहेत तुम्हाला मागे मी खतं कोणती टाकली काय, बऱ्याच शेतकऱ्यांचं असे म्हणणं असतं की निमॅटोडचं वगैरे काय, निमॅटोडवरती काय, निमॅटोडच्या याच्यावरती मी बरेचसे व्हिडिओ बनवलेले, निमॅटोडचे कारणं आणि हे याच्यावरती एक सेपरेट मी व्हिडिओ नेक्स्ट याच्यात मी बनवणार आहे. म्हणजे जी फक्त आत्ताची ही परिस्थिती, निमॅटोडला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी साचायला नको आहे, मुळी चालायला पाहिजे. ह्या दोन गोष्टी झाल्या म्हणजे निमॅटोड हा व्यवस्थित कंट्रोलमध्ये राहतो. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात स्वस्त म्हणजे ट्रायकोडर्मा, पॅसिलोमायसिन वगैरे हे बॅक्टेरिया जर तुम्ही टाकले तर बऱ्यापैकी परिस्थिती ही कंट्रोलमध्ये राहते. म्हणजे तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज पडत नाही. सगळ्यात महत्त्वाचं पाणी नियोजन हे असतं. तर असं सगळं हे नियोजन आता आहे. 15-20 दिवसात आता आपण याला फोमिंगला चालू करणार आहोत आणि बऱ्यापैकी चांगली अपेक्षा ह्यावेळेस आपल्यांना असणार आहे. माझ्यासोबतही बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या आहेत, सगळ्यांना नक्कीच चांगला फायदा होणार आहे. आणि याच्यासाठीच माझा हा प्रयत्न असतो की सगळ्या शेतकऱ्यांनी प्रयत्न सगळेच करता, पण थोडीशी व्यवस्थित नियोजन आणि सगळ्या गोष्टी जर केल्या तर बऱ्यापैकी आपल्यांना चांगला भाव हा मिळू शकतो. धन्यवाद. व्हिडिओ फक्त हा सध्याच्या बागेची परिस्थिती तुम्हाला दाखवायची होती आणि कंडिशन दाखवण्यासाठीचं आणि थोडंसं नियोजनाच्या बाबतीतचं तुमचं सांगायचं होतं. चालेल, काळजी घ्या.